शेतकऱ्यांसाठी आज ठळक गोष्ट 7 ऑगस्ट पासून लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. चला पाहूया पहिली अपडेट. प्रत्येक गावात पावसाचे प्रमाण, पुराच्या पाण्याचा प्रवाह समजण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. पूरबाधित क्षेत्रात तात्काळ सूचना देणारी प्रणाली त्वरित कार्यान्वित करावी. साथरोग टाळण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू करावेत असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघामार्फत रब्बी ज्वारी खरेदीसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. रब्बी ज्वारी खरेदीसाठी पणन महासंघास 8,20,000 क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते पूर्ण न झाल्याने ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ दिली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावात जर गणेश मंडळ असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्पर्धा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 साठी गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन. पहिल्या 3 विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख रुपये, 2.50 लाख आणि 1 लाखाची पारितोषिक देण्यात येणार आहे. तर इच्छुकांनी या ठिकाणी महाउत्सव PLDA@gmail.com या ईमेलवर 31 ऑगस्टपूर्वी अर्ज पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. कौशल्य विकासाची संधी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 18 ते 35 वयोगटातील उमेदवारांना उद्योगामध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि इंटर्नशिपची संधी. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी रोजगार महास्वाम government.in या संकेतस्थळाला भेट द्या असं या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. आता 5 नंबरची आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र CDHG.government.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या साह्याने एकदाच अर्ज भरता येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे 5 सर्वात मोठे निर्णय होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.